नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चालत रहा थांबू नका थांबले तर आयुष्य थांबेन आणि सगळे संपेन हे सगळ्यांसाठी नाही आहे हे त्याच लोकांसाठी आहे जे आयुष्यात काही करायला बघतायत ज्यांना काहीतरी मोठे करायचे आहे ज्यांना हार मानायची नाही आहे ज्यांना खूप पुढे जायचे आहे पण ते लोक आता थकले आहेत सारखे अपयश येते म्हणून खचले आहेत हे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो काही लोक असतात ज्यांना आयुष्यात खूप काही करायचे असते काही मोठे करायचे असते पण त्यांना मार्ग मिळत नाही आणि काहींना मार्ग मिळतो पण त्या मार्गावर खूप अडथळे खूप संकट असतात समस्या असतात किंवा त्या मार्गावर चालताना सारखे अपयश येते आपण एक उदाहरण बघू समजा एक मुलगा आहे त्याचे स्वप्न आहे अधिकारी बनण्याचे म्हणजे यूपीएससी पास करायचे त्याला माहितीये अभ्यास तर सगळे करतात मेहनत तर सगळे करतात परंतु योग्य दिशेत जर मेहनत केली तर यश नक्की मिळेल आणि तो मुलगा त्याचा मार्ग स्वतः शोधतो पण खूप मेहनत करून सुद्धा त्याला अपयश येते आता स्वप्न खरे मेहनत खरी मार्ग खरा मग चुकले कुठे हे उदाहरण फक्त चे किंवा अधिकारी बनायचे नाहीये या हे ग्राह्य धरू नका कोणाला नोकरी हवी असेल कोणाला एज्युकेशन घ्यायची असेल कोणाच्या दुसऱ्या इच्छा असतील परंतु मार्ग मिळत नसेल आणि काहींना मार्ग मिळाला असेल परंतु यश मिळत नसेल मग यांचे चुकते कुठे तर मित्रांनो यात एकच चूक होते ती म्हणजे आपण थांबतो आपण थांबतो आणि बोलतो आता बस झाले किती वर्ष मेहनत करू किती प्रयत्न करू आणि हीच आपली चूक असते मान्य केले की यश मिळत नाहीये पण असे तर नाहीये की यश मिळणारच नाही तुम्ही विचार केला आहे का की एवढे दिवस एवढे वर्ष जी मेहनत केली त्याचे काय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचे जीवन एवढेही खराब नाहीये की तुम्हाला यश मिळणारच नाही म्हणून चालत राहा प्रयत्न करा जिद्द सोडू नका मित्रांनो त्या दिशेने जर चालत राहाल तर कधी ना कधी तिथपर्यंत पोहोचाल आणि यश मिळेलच पण जर इथेच आताच थांबले फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा विचार करत राहाल आणि जर दुसरा मार्ग निवडला तर पुन्हा तेवढीच मेहनत तुम्हाला करावी लागेल काही असतात जे वेळ बघतात दिवस मोजतात की आता बस एवढे दिवस करेन आणि नाही यश मिळाले तर सोडून देईल आणि हीच आपली चूक होते वेळ बघू नका वेळेपासून शिका आणि चालत राहा जो चालत राहतो तोच यशस्वी होतो आणि त्याचेच नाव होते मान सम्मान होते मित्रांनो एक काव्य आहे पळू नका थांबू नका चालत राहा फक्त चालत राहा तुमच्या जीवन प्रवासाचा आनंद घ्या यशाचे ठिकाण सगळ्यांना मिळतेच काहींना लवकर तर काहींना उशिरा आणि जे बोलतात की काही होत नाही कोणाला यश मिळत नाही हा मार्ग चुकीचा आहे हे स्वप्न चुकीचे आहे मेहनत करू नका मी केले माझे काही झाले नाही असे तुम्हाला बोलणारे भरपूर मिळतील आणि तुम्हाला थांबवतील त्यांना तुम्ही सांगा तू का थांबला प्रयत्न करायचे का सोडले तुम्ही त्यांच्यासारखी चूक करू नका मित्रांनो एक छान कविता आहे बाधाओ से भरी होगी हो तुमारी करना ना उसकी परवाह तुम चलने का नाम ही तो जिंदगी है और अपने लक्ष्य को पा लेना ही असल बंदगी है मित्रांनो तुमच्या यशाच्या मार्गात खूप अडचणी येतील खूप काटे असतील खूप मेहनत घ्यावी लागेल खूप लोक तुम्हाला अडवतील पाडतील पण तुम्ही चालत राहा ते सगळे पार करा पुढे यश तुमची वाट बघत आहे हा प्रवास कठीण असतो पण जेव्हा तुम्ही ह्या प्रवासाचा अनुभव लोकांना सांगाल तेव्हा त्यांच्या मनातसुद्धा एक जिद्द निर्माण व्हायला हवी त्यांच्या अंगाला काटे यायला हवे असा संघर्ष प्रवास तुम्ही करा फक्त चालत राहा थांबू नका मेहनत करा यश सगळ्यांना मिळतेच कारण यश मिळण्याआधी थांबणे सुद्धा एक हार असते म्हणून चालत राहा जीवनात काहीतरी बनायचे असेल तर कधी थांबू नका मागे वळून बघू नका फक्त चालत राहा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद